विधानसभेतील भाजपचे 12 आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करावे या मागणीकरता येवल्यामध्ये भाजपच्या वतीने विंचूर चौफुली येथे पुणे इंदोर राज्य महामार्गावर निदर्शन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली. विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात 12 आमदारांचं एका वर्षांकरता निलंबन करून लोकशाहीची हत्या करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध यावेळी येवल्यातल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलाय. त्वरित या 12 आमदारांचं निलंबन मागे घ्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जे आमचे भारतीय जनता पार्टीचे 12 आमदार या ठिकाणी ते निलंबित केले त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. भारतीय जनता पार्टी पूर्ण जिल्ह्याभरात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. रस्त्यावर उतरून या ठाकरे सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. या ठाकरे सरकारने जी मनमानी आंदोलन हे ज्या ठिकाणी चालवलं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आमच्या भारतीय जनता पार्टीचा ओबीसीच्या मोर्चाचा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरल्यामुळे आमच्या 12 आमदारांचं निलंबन झालेलं आहे. ते निलंबन त्वरित मागे घेण्यात यावं त्या संदर्भात आम्ही आज आंदोलन व मोर्चा काढलेला आहे. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एसएन मीडिया, येवला.